अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय नेते अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढावी अशी मागणी बागवान यांनी केली असून लढाईचे समजून कामाला लागा असे स्पष्ट संकेत पवारांनी बागवान यांना दिले असल्याचे समजले. शहरमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील 3 विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या आमदार आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने तो मतदारसंघ आता रिकामा झाला असून त्यावर अनेकांचा डोळा आहे. महायुतीमधून हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे जातो, परंतु यंदा भारतीय जनता पार्टीही या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही शहर मध्यवर लक्ष केंद्रित केले आहे. जुबेर बागवान यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी माघार घेतली होती. या मतदारसंघात मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मतदान असल्याने हा मतदारसंघ मुस्लिम समाजाला द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे आता मध्य हा मतदारसंघ सध्या तरी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.